आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू इथे मात्र फेकला जाईल. पहिला चेंडू थोडासा हलक्या हाताने खेळून काढला आहे समोरच्या दिशेने, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. सुरेख पहिला चेंडू पडला जातोय. सुरुवात या ठिकाणी पाहिली तर सुरेख केली जाते. दोन संघाचा जर विचार केला तर वेऊर संघ, रत्नदीप वेऊर, आज पहिल्यांदाच बोईसरमध्ये उतरलाय. इथे मात्र पहा लेग स्टिकवर टाकला होता चेंडू, डिक्लेअर झोन मध्ये गेलाय चेंडू. सिंगल रन्सनी इथे मात्र काउंट केली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा स्कोरबोर्डवर लागली जाईल. खूपच चांगली सुरुवात मी म्हणेन या ठिकाणी दोन्ही संघाने. बेटेगाव संघ नक्कीच आपण अंडरम क्रिकेटमध्ये भरपूर अनुभव आहे, मात्र कमी उतरवला जातोय. बोईसर विवाहामध्ये जेव्हा विचार केला जातोय बेटेगाव संघाचा, तेव्हा मात्र आपण पाहतोय गौरव पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू पाहायला मिळेल. षटकातील चौथा हलक्या हाताने खेळून काढलाय. डिक्लेअर झोन कडे जाईल चेंडूला. इथे मात्र सिंगल रन्स खूप महत्वाची आहे. हे मात्र सिंगल रन्सवर जास्त भर देत असताना आपण पाहतोय भव्य दिव्य ही आयोजन आणि दोन कॅमेरे सहित पाहायला मिळत आहेत. टॅपचा फटका आहे इथे मात्र पहा थोडीशी चुकी करतायत आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी. जर पाहिलं तर सागर कट हॅलो सुरक्षित रक्षण पाहायला मिळालं सागरकडून आणि वैभव आपण पाहतायत येष्ट्यांच्या मागे आहे. येस जे बाईक आपण गेटच्या समोर लावलेले आहेत त्यांना विनंती असेल आपण बाईक हटवून घ्यायचे आहेत, कारण ब्रिज जो गेट आहे मुख्य प्रवेशद्वार आहेत, आपले मान्यवर येणार आहेत त्यासाठी. हॅलो तर येस हॅलो. पहिले षटक या ठिकाणी नक्कीच कम्प्लीट झालंय. 6 चेंडूचा खेळ झालाय. नक्कीच जर पाहिलं तर 1 गडी रनआउटच्या रूपाने बाद झाला. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज विशाल. विशालकडे पाहिलं जाईल. बघूया एक बेटेगावचा जर पाहिलं तर दुसरे षटक हाताळण्यासाठी आलाय. इथे मात्र पहा लेग कट होता, मात्र सुरेख फटका, गॅप शोधलाय आणि गॅप मधून सरळ चेंडू निघून जातोय. सीमारेषा भारतकार नक्कीच पहिल्याच चेंडूवरचा भरपूर समाचार घेतलाय. चौकाराने सुरुवात केली. 9 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. पुन्हा इथून पाहिलं तर हा चेंडू पाहिला जाईल पंचांकडे. यस पंच दर्शवत आहेत व्हाईट चेंडू आहे. अवांतर धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 10 धावा आता मात्र स्कोरबोर्डवर आहेत. ओहो सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, इथे मात्र समजून आला नाही. पंचांकडे दाद मागितले. डायरेक्ट गडी मात्र बाद होताना आपण पाहतोय. यष्ट्यांवर आदळला जातोय. त्रिफळा चीत केला जातोय. फलंदाज मात्र बाद होईल. मिस्टर या ठिकाणी पाहिला तर सिद्धार्थ हॅलो हॅलो चेक हॅलो. तर इथे मात्र आपण पाहतोय अश्विन आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 2 गडी बाद झाले आहेत. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 10 धावा आतापर्यंत लागली जात आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 चालू आहे. रोहित विशाल आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी माकवर पुण्याचे एकदा सज्ज होताना. डावकरी हाताचा फलंदाज आलाय मिस्टर अश्विन. अश्विन कडे पाहिलं जाईल. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स मात्र मिळणार नाही. विकेटचं होईल पतन. 3 गडी बाद.
इथे मात्र आपण पाहतोय. हॅलो 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 इथे पाहिलं जाईल चेंडूचा खेळ. जर पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतोय तीन चेंडूचा खेळ झालाय. हा चौथा चेंडू करारी प्रहार मारलाय, मात्र मैदानाच्या आतमध्ये अडवतोय क्षेत्ररक्षक. पाहिलं तर रन्स मात्र मिळणार नाहीये, डॉट चेंडू होतोय. पाचवा चेंडू असेल षटकातील. हा सुरेख ऑफ ब्रेक चेंडू पाहायला मिळतोय, चांगल्या पद्धतीने मात्र पिच केला गेला. रन्स मात्र इथे नक्कीच एक मिळेल, 11 धावा स्कोरबोर्ड वरते पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातील. दुसरे षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय युथ चषक आपण पाहतोय. पहिलं वर्ष आहे, पहिल्या वर्षामध्ये दमदार सुरुवात करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र सिंगल रन्स नक्कीच मिळली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाते आत्तापर्यंत 12 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं कंप्लीट होतंय. ते पाहायला मिळतंय मितेश गोलंदाजी माकवर. पहा सूर्य क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक नमितला पाहिलं आपण, प्रयत्न होते चेंडू अडवल्यांचा, मात्र चेंडू निघून गेला सरळ सीमारेषेपार चार धावांसाठी. पुण्याचे एकदा आपण पाहतोय हा फटका, तर सूर्य काय समोरच्या दिशेने मात्र करारी प्रहार. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो. इथे मात्र चौका आलाय. चार धावांची धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय 24 धावा. तीन चेंडूवर तीन चौकार मारले आहेत मितेश गोलंदाज. पुण्याच्या एकदा करारी प्रहार, इथे देखील चौकार येईल. क्या बात आहे, सुरेख फलंदाजी दर्शवली जाते वेऊर संघाकडून. मिस्टर मयूर इथे मात्र चार चेंडूवर चार चौकार मारले आहेत. मितेश थोडीशी कर्चिक गोलंदाजी करतोय. विचार केला तर दिवेश पाटील याचा रेकॉर्ड आहे सहा चेंडूवर. इथे मात्र पाहायला मिळेल चेंडू अडवतोय सुरेख पद्धतीने, रन्स मात्र मिळणार नाहीये. आतापर्यंत पाच चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे चेंडू इथे पाहायला जाईल. यस पंच दर्शत आहेत व्हाईट चेंडू, अवांतर चेंडू नक्कीच पाहायला मिळतंय. एक धाव अर्जित केली जाईल. फटका तर सुरेख आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय डायरेक्ट मारला असता गौरवने तर कुठेतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. षटकची होईल समाप्ती. तीन षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 10 सरासरीने संघ खेळतोय. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा स्कोरबोर्डवर आहे. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत GNCC वर्सेस उन्हाट संघ. दोन्ही संघ 30 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. GNCC वर्सेस उन्हाट दोन संघ
आपण तयारीत राहायचं आहे दोन्ही संघांनी. येस गोलंदाजी मागवर गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं आणि अंतिम षटक इथे मात्र पाहिलं जाईल. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा म्हणजे 10 सरासरीने खेळला जातोय संघ. ओहो फटकात सुरेख आहे मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी केवलच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन केवलकडून. म्हणजे एकदा पहिल्या चेंडूचा खेळ झालाय दुसऱ्या चेंडू. अहो इथे मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने गाडी बाद होईल. मयूर खूप चांगला खेळत होता आता मात्र विकेटचं पतन होताना मयूरची खेळी समाप्त. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. इथे मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गडी मात्र बाद होतोय. मयूर नंतर हा देखील कडी बाद झालाय. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही स्कोरबोर्डवर लागले जात आहेत 35 धावा. यस बंटी आपल्याला पाहायला मिळेल. ब्रँड ऑफ पाटील नेटवर्क चा हा खेळाडू आपण पाहतोय. इथे जर पाहिलं तर कॅमेरा जास्त फिरवायची सवय आहे. आज मात्र बॅट घेऊन उभा राहिलाय. बघूया शेवटचे जर पाहिले तर दोन चेंडूचा खेळ शिल्लक. ओहो टॅपचा फटका आहे. शेवटचा चेंडू होता. येस इथे मात्र आपण पाहतोय सिंगल रच रन्स. ओव्हरची होईल समाप्ती. 33 रन्स ऑन दी बोर्ड. 36 36 धावा झाल्यात आणि 37 धावांचं लक्ष असेल. येस चला डीएनसी जीएनसीसी आणि उनबाट संघ कर्णधार या. आपण जीएनसीसी संघ इथे पाहतोय आपण अवेलेबल आहे. चला उनबाट संघ कर्णधार या. हॅलो 37 37 धावा जिंकण्यासाठी असणार आहे. सतोष एक मिनिट. जीएनसीसी आणि उनबाट आम्ही मगाशीच तुम्हाला कॉलिंग केलंय. पुन्हा एकदा नाणेफेक उनबाट संघाला. यस व्हॉट अ मॅन. कोण विसरू शकेल गृहस्थांना. आणि उनबाटचा संघ औराम चॅम्पियन 50 रॉयल चषक विजेते पास्टर आपण साडवले पाहिलाय. दोन्ही संघ आहेत. आयोजक जा आणि आपण नाणेफेक करायचे. चला नाही आपण करूया ना इकडे.
चला आमचे प्रमुख पाहुणे येतात. एका साईडला उत्कृष्ट गोलंदाज आमचा उनबाटचा आणि एका साईडला पाहायला मिळतो आमचा समोरचा संघ पालघर. चला इकडे आमचे वडील साहेब बघा चॉईस करतात. यस कॉल करतोय पालघर. छाप कॉल केलाय. छाप येतोय. काय घेणार आपण नाणेफेक तो आपण जिंकलाय. मी फिल्डिंग घेणार. ओके तुम्ही खेळताच तेच प्लेअर आहे का काही एखादा खेळाडू चेंज केलाय? नाही जे खेळतात तेच आहे. तुम्ही टॉस जिंकला असता काय घेतलं असला? टॉस निवडून फलंदाजी केली असती. कसा एन्जॉय केला? आपण रॉयल चषक विजेता संघ या वर्षी 50 ट्रॉफी जिंकली. कसा सेलिब्रेशन केलं? सेलिब्रेशन चांगल्याच प्रकारे केलं. अजून 2-3 ट्रॉफी मारायच्या आहेत म्हणून जास्त केलं नाही. चला ऑल द बेस्ट दोन्ही संघाला आणि ओव्हर टू संतोष पाटील. धन्यवाद. इथे मात्र आपण पाहतोय 37 धावांचं लक्ष आहे. चेंडू मात्र फेकला जातोय मैदानाच्या आतमध्ये. सूर्यक्षेत्र अक्षक पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर पहिला चेंडू वाईट फेकला होता, तदनंतर एक सिंगल रन आली. एकंदरीत जर पाहिलं तर 2 धावा स्कोरबोर्डवर येत आहेत. खूपच चांगला या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि लाईट्स जर पाहिले तर खूप सुरेख काहीतरी वेगळं लाईट इथे मात्र इफेक्ट पाहायला मिळतोय. कारण की नाईट टुर्नामेंट आहे. नाईट टुर्नामेंट लाईट खूप इफेक्ट जास्त असते. इथे मात्र माझं 9 कॉल आहे. सुरेख फटका. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. 2+4 अशा एकंदरीत 5 धावा. धन्यवाद. धन्यवाद. तर पाहिलं आपण इथे मात्र 9 चौकार मारलाय. ओमकार गोलंदाजी माकवर म्हणायचे एकदा सज्ज असेल. फटका दर्शन काय गॅप मध्ये खेळलाय. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पार. आणखीन एक चौकार येतोय. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर एक चेंडू मागे 9 धावा खर्च केले आहेत ओमकार या गोलंदाजांनी. एकंदरीत धावांची संख्या विचारली तर इथे मात्र 11 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडू कंप्लीट झाले आहेत. 11 धावा स्कोरबोर्डवर आहेत. थोडीशी महागडी गोलंदाजी ओमकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पाहायला मिळतोय पुण्याचा एकदा गॅप शोधला आहे. आणखीन एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. 37 धावांचं लक्ष आहे. हे लक्ष पार करण्यासाठी उतरलायत बेडेगाव संघ. आणि काय अपलातून बॅटिंग जर विचार केला तर मिस्टर विशाल मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूवर 3 चौकार याने देखील जबरदस्त रीतीने ठोकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 3 चौकार मारले आहेत. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 15 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. म्हणजे अर्ध जे टार्गेट आहे ते पूर्ण करताना पहिल्या षटकाच्या 3 चेंडू मध्येच कंप्लीट केलंय. पुन्हा एकदा ओंकार सज्ज असेल. इथे मात्र कमबॅक करावा लागेल. पाहतोय आपण चेंडू फेकला जाईल. फुलटा चेंडू आहे. गॅप शोधलाय आणि गॅप मध्ये हा चौथा षटकार चौकार असेल. सुरेख फटका पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय थोडस टेन्शन वाढवतोय आपल्या संघाचं. कारण की 37 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा. कमालीची बॅटिंग. 4 चेंडूवर 4 चौकार मारतोय फलंदाज मिस्टर विशाल. पुन्हा एकदा हा चेंडू. आता मात्र हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी जर पाहिलं तर मिस्टर मयूर याचा. लेग साईडच्या दिशेने जर पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक मधला जर पाहिलं तर मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ओमकार टॅप केला आहे. चेंडू मात्र डिक्लेअर झोन कडे जाईल. डिक्लेअर झोन मधून एक सिंगल मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 21-21 धावा. महागडे षटक हाताळलं या ठिकाणी मिस्टर ओमकार यांनी. आपण पाहतोय नक्कीच सिद्धार्थनगर युथ चषक 2023. या आधी देखील जर पाहिलं तर या मैदानावर लीग हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो पाहायला मिळेल पुण्याचे एकदा साहिल येथील गोलंदाजी माकवर 11 धावांचं या ठिकाणी 21 धावांचं महागडे षटक हाताळलंय पहिलंच. दुसरे षटक हात साहिल हॅलो हॅलो पुन्हा एकदा आपण पाहतोय बाजूकडे चेंडू आहे डायरेक्ट हिट केलाय गाडी बाद होईल. हॅलो 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 बेस कमी कर थोडस हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो थोडा हॅलो हॅलो चेक हॅलो नक्कीच आपण पाहतोय DRS घेतलाय संघाने सॉफ्ट डिसिजन आउट आहे मात्र DRS घेतलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने बेटेगाव संघाने आपल्याला पाहायला मिळतोय तर पाहायला मिळेल इथे मात्र काय घडलंय नक्कीच पाहिलं जाईल. येस एक्स्ट्रा खेळाडू आपण पाहून घ्यायचंय हॅलो चेक हॅलो इथे मात्र अंपायर आपल्या जागेवर जातील आणि जो काही डिसिजन असेल तो नक्कीच दिला जाईल. पंचांचा डिसिजन मात्र यस आउट येतोय आणि बॅटिंग करणारा संघ आपला जो रिव्ह्यू आहे तो पूर्ण झालेला आहे. यापुढे आपण रिव्ह्यू घेऊ शकणार नाही आहेत. बेटेगाव संघ धावसंख्या जर पाहिली तर अजून ही स्थिरावलेली आहे ती म्हणजेच 21 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडूचा खेळ झाला एक पुढचा चेंडू असेल षटकातील. ब्रेक केलाय मात्र टॅपचा फटका मयूरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार येतोय चौकार. ते मात्र पाहते पुण्याच्या एकदा इथे जाईल डिक्लेअर झोन कडे चेंडू सिंगल रन्स मिळेल. या सिंगलने धावा वाढतील 26 धावा 26 रन्स. आतापर्यंत जर पाहिला तर 37 धावांचं लक्ष आहे 26 धावा स्कोरबोर्डवर झाल्यात म्हणजे इथून येणारे 11 धावा अजूनही शिल्लक असतील. फटका तर सूर्य काय गॅपमध्ये खेळलाय मयूर इथे मात्र पाहत उभे राहिले चेंडूला चेंडू निघून गेला सरळ सीमारेषे पार आणखीन एक येतोय चौकार. सुरेख फटकेबाजी इथे मात्र बॅटर पाहिला तर मिस्टर सागर आपल्याला पाहायला मिळतोय. विशालने सुरेख फलंदाजी केली त्यानंतर सागर आलाय. सागर देखील चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना धावसंख्या डिक्लेअर झोन कडे जाईल सिंगल रन्स कम्प्लीट केली जाईल. या सिंगल रन्सने धावसंख्या वाढेल ती म्हणजेच 31 धावा. इथून जर पाहिलं तर 6 धावा दूर असतील आपल्या विजयाच्या. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं कम्प्लीट झालंय. पहिलं षटक जर पाहिलं तर 21 धावांचं होतं. दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय दहा धावांचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 6 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 12 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 6 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. गोलंदाजी माकवर गोलंदाज मिस्टर सनी पाहायला मिळेल. सागरला पहिला चेंडू या ठिकाणी सनीचा हा फटका तर पहिला ऑफसाईड लिझन मध्ये फेकला जातोय चेंडू. रन्स मात्र मिळेल एक. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जर पाहिलं तर साहिलच्या माध्यमातून आपण पाहिलं. हा चेंडू इथे मात्र डेड चेंडू घोषित करतायत पंच. प्रॉपरली हातामधून सुटला नाही चेंडू आणि तेच कारण बनलं डेड चेंडू येताना.
फटका सुरेक आहे इथे मात्र चेंडू अडवतोय मैदानाच्या आतमध्ये रन्स मात्र इथे मिळेल एक धावसंख्या पुन्हा एकदा टॅपचा फटका आहे सक्सेसफुल होतोय चार धावांनी इथे धावसंख्या वाढेल धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वर 36 36 धावा एक धाव दूर असतील आपल्या विजयाच्या मात्र सुरेख लेग ब्रेक केला या चेंडूवर आता मात्र डिक्लेअर झोन कडे पाठवलाय चेंडू आणि पहिला सामना जर पाहिला तर इथे मात्र बेटेगाव संघ सामना जिंकला जातोय खूप चांगल्या पद्धतीने अभिनंदन असेल बेटेगाव संघाचं आणि कौतुक करीन मी वेवूर संघ आपण पाहतोय रत्नदीप वेवूर संघ आज सहभागी झाला या सिद्धार्थनगर